नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी महाराष्ट्रामध्ये एक वेगळी शेती करत आहे ह्या फुलांची। हे फुलांचे हार एक वर्षभर राहतात। माझं नाव ईश्वर शिवाजी शिंदे, गाव खापर पांगरी, तालुका जिल्हा बीड, येथील मी रहिवासी आहे। मी गावाकडे जी शेती करत आहे, हा फूल चक्क वेगळा आहे। हे फुलाचा हार एक वर्षभर राहतो, खराब होत नाही। ह्या फुलाला आपण पेपर फूल, तडतडी फूल, ईश्वर फूल आणि सायंटिफिक नाव हेलिक्रिझम या नावाने बोलत आहे। मी महाराष्ट्रामध्ये तरुण शेतकऱ्यांसाठी आणि वेगवेगळ्या महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्यांना मार्गदर्शन वगैरे करत आहे। महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये स्वखर्चाने शेतकऱ्याला माहिती वगैरे देत आहे। हा फुलाची शेती आपण करत आहोत। मी एक एकरमध्ये ह्या फुलाची लागवड केलेली आहे। हा फुलाची शेती 2.5 महिन्याच्या नंतर ह्या फुलाला फुलं यायला चालू होतात। म्हणजे आपण झेंडूची शेती, आष्टरची शेती, शेवंतीची शेती कशी करतो तशीच आपण रेग्युलर त्याची शेती करू शकतात। आणि हा फूल आपण ह्याचं रोपं तयार करून हे शेती स्वतः करत आहेत। आणि आपण शेतकरी ते ग्राहक या सिस्टीममध्ये महाराष्ट्रामध्ये वेगवेगळे कृषी प्रदर्शन, एक्झिबिशन, जे काय देवाचे देवस्थान वगैरे आहेत, सर्व ठिकाणी आपण त्याची स्वतः रिटेलमध्ये, होलसेलमध्ये विक्री करत आहोत। आपण या फुलाची जर एक एकरमध्ये जर लागवड केली तर कमीत कमी 7 ते 8 लाखाचं उत्पादन होतं। आणि जर आपण शेतकरी ते ग्राहक या सिस्टीममध्ये जर विक्री केली तर 1 एकरमध्ये 10 ते 12 लाख रुपयाचं उत्पादन 100% होतं। मी ह्या फुलाची शेती 7 ते 8 वर्ष झालं आहे महाराष्ट्रामध्ये करत आहे। मी माझं शिक्षण गव्हर्नमेंटला इंजिनिअरिंगमध्ये केलेलं आहे। इंजिनिअरिंग करत करत मी नोकरी न करता टेक्निकल आधुनिक शेती कशी करता येईल आणि शेतीमध्ये वेगवेगळे प्रयोग कसे करता येईल ह्या सिस्टीममध्ये मी महाराष्ट्रामध्ये तरुणांना, शेतकऱ्यांना, महिला बचत गटांना मार्गदर्शन वगैरे करत आहे। त्याच्यामध्ये सेंद्रिय शेती, नैसर्गिक शेती, आधुनिक शेती, टेक्निकल अशा वेगवेगळ्या प्रक्रिया उद्योगामध्ये काय काय नवीन प्रयोग वगैरे आपल्याला शेतकऱ्यांना, शेतकऱ्याच्या मुलांना वेगवेगळ्या महाराष्ट्रामध्ये कसं माहिती वगैरे देता येईल असं काम वगैरे सर्व करत आहे। आता हे फूल आपण बघू शकता, हे फूल आपल्याला दिसायला प्लास्टिक सारखं राहणार, हात लावला तर एकदम कडक राहणार, पण हे कडक न राहता, प्लास्टिक न राहता चक्क हे झाडाचं फूल आहे। आणि ते पणही वर्षभर टिकतंय, खराब होत नाही। आता हे आपण प्रयोग म्हणून बघतात, तुम्ही म्हणता हे प्लास्टिकचं आहे, हे प्लास्टिक नाही। आता हे बघा, ह्याच्यात पाणी आहे। आता या पाण्यात मी बचकन यात बुडतोय, आता पाण्यामध्ये, हे पाण्यामध्ये बुडलं की असे हे जे आता सर्व कळी होणार। आता हे आता हे फूल आहे, हे सेम दिसतंय, पण हे आता हार बुडल्याच्या नंतर हे असं बघा कळी झालंय। म्हणजे आपण तुम्ही ह्याला धुळ वगैरे लागली, पाणी मारलं तरी अशी कळी पण होती। कळी झालेला हार आपण जर उन्हामध्ये जर ठेवला परत हा फुलतो आणि वर्षभर आता बघा वेगळं फुल आहे, वेगळी शेती। आणि हा महाराष्ट्रामध्ये मी पहिला प्रयोग केलेला आहे। नोकरी वगैरे काही न करता हा शेतीमध्ये, उद्योग या क्षेत्रामध्ये मी काम करतोय। शेती हा माझा बिझनेस आहे आणि ह्या बिझनेसवरती आपण वेगळा प्रयोग शेतीमध्ये करू शकता। हा महाराष्ट्रामध्ये मी पहिला प्रयोग केलेला आहे। असाच माझ्यासारख्या वेगवेगळ्या तरुणांनी शेतीमध्ये वेगळ्या वेगळी शेती करून आपल्या शेतीमध्ये वेगळं उत्पादन घेऊन आपली शेती कशी आर्थिक आणि चांगली वाढवता येईल ह्या दृष्टीने महाराष्ट्रामधील आपल्या भारतामधील तरुणांनी प्रयोग करायचा आहे। ह्या फुलाची शेती आपण दिल्लीमध्ये पुसा या नावाचं संशोधन केंद्र आहे, पुसामध्ये जाऊन ह्या फुलाची आपण सर्व माहिती वगैरे घेतली होती। तिथून पुढे नंतर हा फुलाची मी शेती करत आहे। मी महाराष्ट्रामध्ये तरुणासाठी, शेतकऱ्यासाठी ईश्वर युथ एक्सपोर्ट या नावाने एक आपण इम्पोर्ट एक्सपोर्टचं लायसन्स काढलेलं आहे आणि त्याच्यामध्ये महिला बचत गट, शेतकरी गट, फार्मर प्रोड्युसर कंपनी ह्या सर्व महाराष्ट्रामध्ये प्रत्येक जिल्हे तालुका एकत्र करून 1500 ऑर्गॅनिक मॉल महाराष्ट्रामध्ये आपल्याला कशी उभारणी करता येईल आणि शेतकरी ते ग्राहक विषमुक्त अन्न सर्व ऑर्गॅनिकमध्ये आपल्याला प्रोडक्ट कसं तयार करून आणि ग्राहकापर्यंत कसं पोहोचवता येईल अशा सिस्टीमने आपण महाराष्ट्रामध्ये काम करत आहोत। ह्या फुलाची शेती मे जूनमध्ये लागवड केली जाते। मे जूनमध्ये लागवड केल्याच्या नंतर 2 ते 3 महिन्याच्या नंतर झाडाला फुलं येतात। फुलं जसे येतात तसे वेगवेगळ्या प्रकारचे आपण मागणीनुसार हार वगैरे तयार करून ते वेगवेगळ्या देवस्थानावरती कृषी प्रदर्शनमध्ये आपण विक्री वगैरे करतो त्याची। आता याचं मार्केटिंग असं आहे, आपण महाराष्ट्रामध्ये जे काय फूल मार्केट आहे त्याच्यामध्ये महाराष्ट्रामध्ये वेगवेगळे औरंगाबाद, पुणे, मुंबई, नागपूर अशा मोठमोठ्या मेट्रो सिटीमध्ये आपण हे फुलांचे हार घेऊन जातो। त्याच्यामध्ये भारतामध्ये बेंगलोर, चेन्नई, दिल्ली, कलकत्ता, हैदराबाद अशा ठिकाणी फुल मार्केटला मी स्वतः जाऊन दुकानदाराला माहिती वगैरे सांगून त्याची हे विक्री करतो। आपण या फुलाची ऑनलाईनमध्ये पण विक्री कशी करता ह्या दिशेने पण आमचं शेतकऱ्याचं ग्रुपनुसार काम, व्हॉट्सअप वगैरे सर्व चालू आहे। महाराष्ट्रामध्ये हा पहिला प्रयोग केलेला आहे। तसं मी महाराष्ट्राच्या बाहेर वेगवेगळ्या राज्यामध्ये पण कृषी विद्यापीठाला भेट दिली। म्हणजे भारतामध्ये हा पहिला प्रयोग वगैरे केलेला आहे आपण आणि हा फूल वेगळा आहे। ह्यासाठी माझा मोबाईल नंबर आहे 84 84 आणि 84 52 26 हा माझा मोबाईल नंबर आहे, व्हॉट्सअप नंबर पण आहे। महाराष्ट्रामधील शेतकरी तरुणांना जर वेगवेगळी माहिती वगैरे जर पाहिजे असेल ह्या नंबरवरती कॉल करा, मी 24 घंटे कधीही माहिती शेतकऱ्याला सांगू शकतो। धन्यवाद।